लाडकं नेतृत्व अजितदादा पवार या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचे निर्णय घेणारे, जनतेच्या मनात अधिराज्य गाजवणारे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला मतदान होणार आहे आणि त्या मतदानाच्या निमित्तानं आम्ही 288 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उभे केलेले आहेत. यामध्ये आपल्या पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी हा एवढा मोठा मतदारसंघ आणि या मोठ्या मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही राजेश उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या घड्याळ्याच्या चित्राच्यावर आपण आपला बहुमोल शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमतानी आमच्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करण्याकरता मी आपल्या पुढे उभा आहे. मराठवाड्याला, महाराष्ट्राला संत महात्मे महापुरुषांची गौरवशाली अशा प्रकारची परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या विचारांवरच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्याची वाटचाल सुरू आहे. आपले परभणी जिल्हा देखील ही संतांची भूमी, संत जनाबाई साईबाबा यांनी दिलेल्या विचारांनी ही भूमी पावन झालेली आहे. या महामानवांना मी सुरुवातीलाच वंदन करतो. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक आणि वीर हुतात्मे यांचं कृतज्ञापूर्वक स्मरण करून त्यांना देखील वंदन करतो. ह्या पाथरीच्या ऐतिहासिक पवित्र भूमीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ आपण प्रचंड संख्येने, त्याच्यामध्ये माझ्या मायबावली आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझे बांधव आहेत, आमचे तरुण तरुणी आहेत, वडीलधारी आहेत आणि पत्रकार मित्र देखील आहेत. आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजपा, शिवसेना, RPI आठवले आणि इतर घटक पक्षांचे सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं दादासाहेब टेंगसे आणि बाळासाहेब रणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचा स्वागत देखील करतो आणि त्या सर्वांना आगामी काळामध्ये आपला योग्य मान आणि सन्मान हा आमच्याकडनं ठेवला जाईल अशा प्रकारचं आश्वासन देखील करतो. बंधू भगिनींनो, निवडणुका म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप चालतात. वेगवेगळे देशातले नेते, राज्यातले नेते आपल्या वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतायत. आज इथं येत असताना मला या सभेच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण एवढ्या प्रचंड संख्येने जमला त्याच्याबद्दल उमेदवारी कशी द्यावी लागली ह्याचा सुरुवातीलाच उल्लेख माझा सहकारी राजेश विटेकरनी सांगितलेले, त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही. परंतु महायुतीनं राजेश विटेकरांच्या रूपाने एक सक्षम, एक तरुण उमेदवार दिलेला आहे. राजेशच्या रूपानं राजकारण समाजकारणाचा चांगला अनुभव असलेला, एक तळमळीनं काम करणारा लोकप्रतिनिधी ह्या पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणीची काही गावं ह्या मतदारसंघाला मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे की मी शब्दाचा पक्का आहे. महाराष्ट्र माझ्या शब्दावर विश्वास ठेवतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजेशला मी परभणी लोकसभा मतदारसंघातनं तयारी करायला सांगितलेली होती. मात्र काही कारणानं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आम्ही एकत्र बसलो आणि तिथं रासपला आमच्या महादेव जानकरांच्या रूपाने ही जागा द्यायची ठरलं आणि त्या राजेशला मी थांबायला सांगितलं. त्यांनासुद्धा कोणताही खळखळ न घालता माघार घेतली आणि त्यावेळीच मी त्याला संधी देतो पुढं अशा प्रकारचा शब्द दिलेला होता. अवघ्या काही महिन्यात मी त्याला आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आमदार केलं, दिलेला शब्द मी पाळला. मात्र तळमळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आता आपल्याला सन्मानाने
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे, त्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहावं अशा प्रकारची विनंती देखील मी माझ्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं करतो. आम्ही यावेळेस जाणीवपूर्वक म्हणजे एकनाथरावांनी उमेदवारी कशा दिल्या, आमच्या देवेंद्रजींनी कशा दिल्या हे आपल्याला माहिती आहे. पण मी आजही माझ्या मानवतेच्या सभेच्या निमित्तानं माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं जाणारा एक कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे. सर्वांच्या मध्ये जातीय सलोखा असला पाहिजे, सर्वांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे, एकमेकाच्या बद्दल जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून कुठल्याही देशाचं कुठल्याही राज्याचं कुठल्याही जिल्ह्याचं भलं झालं नाही हा आपण अनुभव घेतो. माननीय आपण सगळ्यांनी बघितलंय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील त्या काळामध्ये 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्यांच्यामध्ये सगळे लोक होती, कुठलाही घटक त्यांनी सोडलेला नव्हता. परंतु रयतेचं राज्य कशा प्रकारचं असू शकतं ह्याची इतिहासामध्ये नोंद ही छत्रपतींनी त्या ठिकाणी केलेली आहे. आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी देखील सोशल इंजिनिअरिंग ठेवलेलं आहे. मला ज्या जागा मिळाल्या त्याच्या 10% जागा मी मायनॉरिटीला म्हणजे माझ्या मुस्लिम समाजाला दिल्या. मी 12.5% जागा माझ्या शेड्यूल कास्ट म्हणजे मागासवर्गीयांना दिल्या. 12.5% जागा माझ्या आदिवासींना म्हणजे शेड्यूल ट्राईबला दिल्या. आणि 10% जागा ह्या माझ्या महिला भगिनींना दिल्या. अशा पद्धतीनं समाजातल्या सर्व घटकाला मी जाहीर भाषणात फक्त सांगत नाही, मी सोशल इंजिनिअरिंग करतो, मी कृती देखील तशा पद्धतीनं करतो. तरुणांना देखील राजेश विटेकरच्या रूपाने त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. पलीकडं तुम्ही वसमतला बघितलं तर तिथं राजू नवघरे कितीतरी तरुणांची नावं मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो. परंतु मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, मी माझी जबाबदारी पार पाडत असताना काही इथले देखील प्रश्न आहेत. मी प्रत्येक माझ्या उमेदवारांच्या मतदारसंघाचा एक वेगवेगळा जाहीरनामा दिलेला आहे की उद्या आमचा उमेदवार महायुतीचा निवडून आल्यानंतर काय करणार आहे, काय त्याचं विजन आहे, काय पक्षाची भूमिका आहे, काय महायुतीची भूमिका आहे. आणि राज्याचा जर जाहीरनामा मी देतोच तो तुम्ही पाहिलाय, त्या प्रकारे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार या नात्याने या राजेश उत्तमराव विटेकरांचा हा पाथरीचा वादा हा मी त्या ठिकाणी दिलेला आहे. मी तुम्हाला लेखी दिलेला आहे, या परिसरामधले रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. मित्रांनो, कामं करताना पैसे दिल्यानंतर काम करायचं असतं, पैसे देऊन काम न करता बिलं काढायची नसतात. त्याच्यामध्ये दिलेला पैसा हा तुमच्या भल्याकरता दिलेला आहे. आज मात्र इथं जे प्रतिनिधित्व करत होते मी सहज येताना राजेशला आणि बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांना विचारत होतो, प्रतापरावांना इतरांना, की बाबा काय परिस्थिती आहे, किती 5 वर्षामध्ये निधी आणला. ठीक आहे, 2.5 वर्ष त्यांची सत्ता नव्हती, 2.5 वर्ष तर इथल्या विद्यमान आमदारांची सत्ता होती. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होती. मग किती कामं या मतदारसंघात झाली, बहुतेक जण म्हणतात काही कामं झाली नाही. आपण लोकप्रतिनिधी कशाकरता निवडून देतो, पाठपुरावा करण्याकरता, जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता, सातत्याने जनतेशी जनसंपर्क साधण्याकरता. निवडून जायचं आणि परत लोकांच्याकडे डुंकून बघायचं नाही, अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी नसावा. आज इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे. आता एक तरुण राजेशच्या रूपाने प्रतिनिधी दिलेला आहे. राजेशला त्याचे वडील उत्तमराव विटेकर हे देखील ह्या भागातनं आमदार म्हणून निवडून गेलेले होते. माझा त्यांचा परिचय होता. मी गेले 30-35 वर्ष समाजकारण राजकारण करतो. मला समाजकारण राजकारण करत असताना कोणाला दुखवायचं नाही आहे. आम्ही सर्वांना कसं बरोबर घेऊन जाता येईल, मला माहिती आहे हा मतदारसंघ अनेक जाती धर्माच्या लोकांनी एक सजलेला वेढलेला मतदारसंघ आहे.
इथं मायमाऊली एवढ्या संख्येने आहेत. आम्ही यावेळेस आम्हाला लोकसभेला जरा झटका बसला, लोकसभेला फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी सांगितलं आमच्या मागासवर्गीय समाजाला अब की बार 400 पार, ह्यांना कशा करता पाहिजे 400 पार, 250 जागा आल्या तरी सरकार ह्यांचं येतं, ह्यांना जास्त पाहिजे संविधान बदलला, ह्यांना जास्त पाहिजे घटना बदलायला, ह्यांना जास्त जागा पाहिजेत आरक्षण बदलायला, ह्यांना आणखीन काहीतरी यांच्या डोक्यामध्ये वेगळं. खोटा प्रचार केला. आम्ही सांगून दमलो बाबांनो, सूर्य चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला आणि संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही. परंतु दुर्दैवाने आमचं ऐकलं नाही. आता 4-5 महिने झाले, काय घडलं? आज आपण संविधानाचा आदर करतो, आपण न्यायदेवतेच्या हातामध्ये संविधान दिलंय, तिच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाकली, दुसऱ्या हातात तराजू दिलेला, एवढा संविधानाच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना एक आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, अत्युत्तम अशा प्रकारचं जगातलं आपलं संविधान आहे. आणि त्या संविधानामुळं आपला एवढा मोठा 18 पगड जातीचा भारत देश हा एकत्र राहिलेला आहे. हे आपल्याला मानवतकरांनो, पात्रीकरांनो, परभणीकरांनो, सोनपेठकरांनो नाकारता येणार नाही. जे खरं आहे ते खरं आहे. आणि त्याच्यामुळं कुठंही आरक्षण त्या ठिकाणी काढायचा, कुठंही त्या बाबतीमध्ये संविधान बदलायचा, घटना बदलायचा संबंध येत नव्हता. स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी, मी गेलो होतो, मी NDA चा घटक आहे, तिथं राष्ट्रपती भवनात टेबलवर संविधान ठेवलेलं होतं. पंतप्रधानांनी पहिलं संविधानाचा पुढं नतमस्तक झाले आणि नंतर त्यांनी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. हे उघड्या डोळ्यांनी आपण बघितलं. आताही पुन्हा विरोधी पक्षाचे नेते येतात आणि मुंबईला संविधान दाखवतात. मला तर पत्रकारांनी सांगितलं ते कोरं आतमध्ये काहीच लिहिलेलं नव्हतं. अरे तुम्ही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची थट्टा करता, चेष्टा करता, संविधानाचा अनादर करता. आणि काँग्रेसवाल्यांनी तर बोलूच नये, त्यांनी त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना निवडून देण्याच्या ऐवजी 2 पराभूत करण्याचं काम केलं. आत्ता त्यांना पुळका आला आहे, कारण माहिती आहे आंबेडकरवादी जनता प्रचंड मोठी आहे आणि त्यांची नाराजी नको म्हणून हे असे काहीतरी नौटंकी यांची चाललेली. ही गोष्ट लक्षात घ्या. मी शब्दाचा पक्का आहे, मी खोटं कधी सांगणार नाही. एक वेळ पडेल ती किंमत मोजेल, पण मी तुम्हाला भूलथापा देणार नाही. हे झालं संविधानाच्या बद्दल. त्याच्यातनं आमचा मागासवर्गीय थोडा आमच्यापासून बाजूला गेला, अल्पसंख्याक समाज. मी आपल्याला सांगतो, आम्ही सरकारमध्ये गेल्यावर ह्या वर्षी जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यात अल्पसंख्याक विभागाला 1000 कोटी रुपयाची तरतूद केली. 1000 काँग्रेसच्या राजवटीमध्ये देखील कधी झाली नाही. वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या संस्था काढल्यात, बार्टी काढली, RT काढली, सारथी काढली, महाज्योती काढली, अमृत काढले, आदिवासींना TRT काढली. माझा अल्पसंख्याक समाज म्हणायचा, दादा आमचा काहीतरी विचार करा की हो. आपण त्यांच्याकरता TRT संस्था काढली, हे काम आम्ही महायुतीनं केलं, आम्ही त्याच्यात पुढाकार घेतला. एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी, हे अल्पसंख्याक समाजाने विसरता कामा नये. माझ्या मुलामुलींना अल्पसंख्याक समाजाच्या मौलाना आझाद महामंडळ आहे, त्याचं भागभांडवल 1000 कोटी केलं, 50 कोटीची गॅरंटी होती सरकारची, 500 कोटीपर्यंत केली. त्यांना जे काही कर्ज असतं ते कर्ज देखील घेण्याच्या करता आम्ही त्याच्यामध्ये महत्त्वाचे बदल त्या ठिकाणी केले आणि हे निव्वळ केलं समाजाच्या भल्याकरता, समाजाच्या हिताकरता. अल्पसंख्याक विभागाच्या करता आम्ही अनेक तालुक्यांमध्ये दफनभूमीला, तिथं त्याच्यामध्ये वॉल कंपाऊंडला, तिथं उर्दू शाळेला, तिथं आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या कामाच्या करता, शादी खाण्याच्या करता असा आम्ही निधी दिला. हा कधी याच्या आधी दिलेला नव्हता. आम्ही दिला, आम्ही त्याच्यामध्ये ते आमचं कर्तव्य होतं आणि ह्या पद्धतीनं आम्ही ही सगळी कामं त्या बाबतीमध्ये केली. एवढंच करून आम्ही थांबलो नाही. ह्यामध्ये काही झालं तरी या समाजाला अंतर पडून द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली.
आणि ही भूमिका घेऊन आज आम्ही राज्यामध्ये पुढे चाललेलो आहे. तुम्ही घाबरू नका. मदरशांच्या देखील शिक्षकांना आम्ही 6,000 ते 16,000 पगार केला, 8,000 ते 18,000 रुपये पगार केला. परदेशात मुलांना पाठवायला गरिबाची माझी अल्पसंख्याक समाजाची मुलं मुली त्यांना देखील प्रतिवर्षी 40 लाख रुपये त्या ठिकाणी शिकण्याच्या करता शिष्यवृत्ती दिली. प्रति विद्यार्थी, ही गोष्ट लक्षात घ्या. मी तुम्हाला कुणाला जर खरं खोटं करायचं असेल तर या, मी त्यांना माझे पूर्णपणे आकडेवारी दाखवतो. हे काम आम्ही केलंय. आम्ही तिथं कुठं वेगळा विचार केला नाही. अशा पद्धतीनं काम करणारं हे महायुतीचं सरकार आहे. ह्या गोष्टीचा आदर हा आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं केला पाहिजे. मित्रांनो, एवढ्यावरच आम्ही त्या ठिकाणी थांबलो नाही. ह्याच्याही पुढं जाऊन आपण कुठल्याही समाजाला त्या बाबतीमध्ये वंचित ठेवायचं नाही अशा प्रकारचा निर्णय देखील आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि त्या सगळ्या घटकाला न्याय देण्याची भूमिका आम्ही सरकारमध्ये स्वीकारली. मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही कुठेही कमी पडलो नाही. उच्च शिक्षणाच्या करता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्यासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबवून शिष्यवृत्तीची रक्कम 50,000 रुपयापर्यंत वाढवण्याचं काम देखील आम्ही त्या बाबतीमध्ये केलं. आणि 15 जिल्ह्यामध्ये 2,800 बचत गट माझ्या अल्पसंख्याक महिलांच्या करता महिला आर्थिक विकास महामंडळाकडनं आम्ही त्या ठिकाणी स्थापन केलेले. मी मधी मदरशांना सोलर प्रणालीद्वारे वीज पुरवठा ही योजना आणली आणि त्याच्याकरता प्राथमिक मालेगावला 5 कोटी रुपयाची तरतूद त्या बाबतीमध्ये केली. ह्या पद्धतीनं आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारे हे सरकारमधले घटक आहोत हे आपल्याला विसरता येणार नाही. आज माझ्या इथल्या मायमाऊली बसल्यात, निकाल लागल्यानंतर माझ्या अल्पसंख्याक समाजाची लोकं पण आमच्यापासून बाजूला गेली. त्यांना अशी भीती वाटली की उद्याच्याला तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर हिंदू राष्ट्र करतील, आपल्याला कुठेतरी पाकिस्तान बांगलादेशमध्ये पाठवतील. अरे कसं पाठवतील, तुम्ही बाबा भारतीय आहोत, तुम्ही आम्ही भारतीय आहोत, आपण दुसऱ्या कुणी नाही आहे. परंतु फेक नरेटिव्ह सेट केला. झालं काय, आज आपण सगळेजण एकत्रपणे राहतोय. परंतु दिशाभूल तर झाली. आम्ही फक्त 0.6% कमी पडलो तरी आमचे अनेक खासदार पडले. आज इथं माझ्या मायमाऊली आहेत. माझ्या बरेच दिवस मी 10वा अर्थसंकल्प सादर करत असताना एकनाथराव देवेंद्रजी आम्ही सगळे बसलो आणि मी म्हणलं की यावेळेस जरा मला चांगला अर्थसंकल्प आपण देऊया. 6.5 लाख कोटीचं बजेट होतं. 3-3.5 लाख कोटी रुपये आपल्या पगाराला शासनाच्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 आणि सगळ्या बाकीच्या कामाला लागत होते, पेन्शनला लागत होते, घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यायला लागत होते. त्याच्यातून बाकीचे 3 लाख कोटी हे विकासाला द्यायचे होते. पाणी, लाईट, पिण्याचं, शेतीचं, वेगवेगळ्या प्रकारची रस्त्यांची कामं, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा आम्हाला द्यायच्या होत्या. त्याच्यातून मी 75,000 कोटी रुपयाची बचत केली आणि माझ्या मायमाऊलींना माझी लाडकी बहीण योजना आणली. आता त्या योजनेला लगेच विरोधकांनी विरोध केला. हे म्हटले कंगाल करायला निघालेत, राज्य सरकारची दिवाळखोरी काढायला निघालेत, तिजोरी पूर्णपणे रिकामी केली, हे खोटं आश्वासन देत आहेत. ह्यांना मायमाऊलींना पैसे द्यायचे नाही, ह्यांना फसवायचं आहे, ह्यांचा निवडणुकीवर डोळा आहे. अरे वाटेल तशा प्रकारचे आरोप केले, कोर्टात गेले, ह्याला स्टे आणण्याच्या करता कोर्टाने नाही स्टे दिला. काय काय कृत्या लढवल्या, सांगितलं आमचं सरकार आल्यावर ही योजना आम्ही बंद करू. अरे का रे बाबा, का बंद करू? जर आम्ही खुरपणीला जाणारी बाई, दिवसभर काम करणारी बाई आणि संध्याकाळी तिची चूल पेटती, आज तिच्याकडे कुणी त्या पद्धतीनं लक्ष देत नाही, तिला सबल कुणी करत नाही, सक्षम कुणी करत नाही, तिच्या हातामध्ये पैसे आल्यानंतर तिला सांगतात घराचं काम बघ, तू खर्च करू नको अशा प्रकारे. अरे तिला पण जीव आहे ना, तिलाही वाटतं ना की मी माझ्याकरता काहीतरी घ्यावं, माझ्याकरता काहीतरी खर्च करावा. आणि म्हणून डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आधार कार्डची लिंकअप केलं आणि त्यांच्या अकाउंटला पैसे टाकायला सुरुवात केली. पहिल्यांदा जुलै ऑगस्टचे पैसे सगळं तयार व्हायला वेळ लागला. ऑगस्टला दिले 3,000 रुपये. दिले की नाही दिले? सप्टेंबरला 1,500 दिले आणि दिवाळीच्या आधी पुन्हा 3,000 रुपये दिले. दिले ना? 7,500 रुपये दिले. आज त्यांची दिवाळी चांगली झाली.
आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय, आनंद दिसतोय. जाईल तिथं माझी मायमाऊली आम्हाला राख्या बांधतात, जाईल तिथं आम्हाला ओवाळतात. आम्ही पहिल्यांदा रक्षाबंधनाची ओवाळणी दिली, आता भाऊबीजेची ओवाळणी दिली. काय आम्ही चुकलो? काय आम्ही कमी पडलो? कशाकरता आम्हाला त्यांनी दोष द्यायचा? विरोधक कारण नसताना ह्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. मायमाऊलींनो, मी तुम्हाला सांगतो, ही योजना तुमचा भाऊ अजित पवार पुढे चालू ठेवेल. तुम्ही फक्त उद्याच्याला घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. योजना चालू पुढे 5 वर्ष, काळजी करू नका. तुम्हाला 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री, ती योजना चालू. माझ्या तरुण तरुणींना स्टायपंड देण्याची, 6,000, 8,000, 10,000, 10 लाख विद्यार्थी, वर्षाला 8,000 खर्च, ती योजना चालू. ह्या सगळ्या योजना मी तुम्हाला देत असताना ते म्हणाले, बघा ह्या सरकारचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणीच लाडके आहे, भाऊ तर काहीच बघत नाही, भाऊ तर दोडक्याच आहे. अरे म्हणलं, शाण्यांनो जरा बघा, मी 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर आम्ही तिघं बसलो, तुम्हाला वीज बिल माफ केलं, केलं की नाही? झिरोचे लाईट बिल दिले, मागचं बिल द्यायचं नाही, चालू बिल झिरो करून टाकलं, मागचं येणं काही नाही. आणि पुढं पण तुम्हाला 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची मोटर चालवा. पाऊसकाळ चांगला झालाय, बॅरेजेसमधलं पाणी उचला, माझ्या नदीचं पाणी गोदावरीचं उचला, कुठल्या धरणाचं पाणी उचला, बोरचं पाणी उचला, विहिरीचं पाणी उचला, शेतीवाडी चांगली करा. हे काम आम्ही लोकांनी केलं. काँग्रेसवाल्यांनी 2003 केलं, लगेच बिल परत दिलं. योजना कायमची चालवली नाही. आम्ही 15,000 कोटीची योजना कायमची चालवतोय. ते आमचं धोरण आहे, तो आमचा नियोजन आहे. एवढ्यावर नाही थांबलो. तुमच्याकडे परभणीला दुधाचा धंदा कमी आहे, माझ्या वेगवेगळ्या बाकीच्या भागात दुधाचा धंदा मोठा आहे. त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाचा भाव परवडना म्हणून तो 28 रुपयावर आला. आम्ही 1 ऑक्टोबरपासून त्या दुधाचा भाव 7 रुपये इन्सेंटिव्ह वाढून आता 28 × 7 = 35 केला. सगळं पारदर्शक, डायरेक्ट माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जातात, डायरेक्ट माझ्या बहिणीच्या अकाउंटला पैसे जातात, मध्यस्थी नाही, मध्ये कुणी काहीतरी लबाडी करण्याचा संबंध नाही. ह्या पद्धतीच्या योजना आणल्यात. अजूनही पुढं आपल्याला चांगल्या योजना आणायच्या का? केंद्र सरकार आमच्या विचारच आहे. कालच तुम्ही बघितलं, देशाचे 3रा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदींची पुण्यामध्ये रॅली झाली. पुण्यात 21 जागा आहे, अहो आपल्या जिल्ह्यात 4 जागा आहेत, 4. परभणी, जगात जर्मनी, भारतात परभणी, जागा 4. पुणे जिल्ह्यात जागा 21, ठाण्याला जागा 18. ठीक आहे, हरकत नाही. आता आपल्याला गंगाखेडला रत्नाकर गुट्टेला तिथं आपल्याला मतदान करायचं आहे. जिंतूरला मेघना बोर्डीकर, तिची कमळाची खूण आहे, तिथं बटन दाबायचं आहे. परभणीला आनंद भरोसे, त्यांची खूण धनुष्यबाण आहे. आणि गंगाखेडला पण मला वाटतं कमळ आहे, ॲटो रिक्षा घेऊन चाललाय आमचा रत्नागर, टोर 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 टोर. त्याच्यामध्ये आमचा राजेश ह्याची खूण घड्याळाची आहे. म्हणजे माय माऊलींनो, माझ्या बांधवांनो, आपल्याला पुन्हा सरकार आणण्याच्या करता परभणीमध्ये राजेशला घड्याळ, आनंद भरोसेंना धनुष्यबाण, मेघना बोर्डीकरला कमळ आणि गंगाखेड रत्नाकरला ॲटोरिक्षा, ह्या खूण आहे. त्या लक्षात ठेवा. त्याला बटणं दाबली त्या त्या भागामध्ये की सरकार आपलं येणार, सरकार आलं की तुमच्या योजना चालू. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. कांदा निर्यात बंदी उठवली, पंतप्रधानांच्या सभेला मी होतो, आम्ही ती चर्चा करत होतो. ते मला विचारत होते, अजित कशी परिस्थिती आहे, त्यांच्या सभा मोठ्या मोठ्या होत आहेत, समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. ते म्हणाले, 1 कोटी रुपयाचा निधी मी महाराष्ट्राला देईल. कशाला? मेट्रो करायला, वंदे भारत ट्रेन चालू करायला, एअरपोर्ट करायला, त्याच्यामध्ये बंदरं करायला, त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन करायला, त्याच्यामध्ये
वेगवेगळ्या पद्धतीनं विकासाच्या करता मोठे मोठे प्रकल्प आणायला ह्याकरता देशाच्या पंतप्रधानांचं आपल्याला पाठबळ आहे. हे विरोधक करू शकत नाही कारण तिथं त्यांची सत्ता नाही आहे. म्हणून माझ्या मानवतकरांनो पात्रीकरांनो लक्षात ठेवा, ह्याला का निवडून द्यायचं किंवा या बाकीच्या उमेदवारांना का निवडून द्यायचं, आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे. परभणी खरोखरच मागं राहिलं आहे. ज्या पद्धतीनं इथली गावं आहेत, ज्या पद्धतीनं इथले रस्ते आहेत, ज्या पद्धतीनं इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी इथं झाल्या नाही. एवढ्यावरच नाही, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की एकंदरीतच काम करत असताना आम्ही ह्या संदर्भामध्ये ज्याचा उल्लेख मागाशी राजेशने केला, गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना, त्याच्यामध्ये मला कामगारांनी निवेदन दिले 12,26,30,000 रुपये त्यांचं वेतन थकीत आहे. काय कशा पद्धतीने तो कारखाना खाजगी कुणी घेतलाय त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला माझ्याकडनं मदत पाहिजे, तुम्ही काळजी करू नका. केंद्रामध्ये अमित शहा ह्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यामुळं ह्या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना विस्तार वाढ करून त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं माझ्या ह्या परिसरातला ऊस हा जाण्याच्या करता आम्ही त्याच्यामध्ये इथली गाळप क्षमता दुप्पट करण्याकरता शासन स्तरावर केंद्र आणि राज्य इथं आम्ही ह्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपाकरता आम्ही पुढाकार घेऊ. माझा शब्द आहे, तुम्ही काळजी त्या ठिकाणी करू नका. एकंदरीतच ह्यामध्ये माझ्या मानवत परभणी तालुक्यातील 54 गावे सिंचनाखाली आणण्याच्या करता गोदावरीवरील बंधाऱ्यातून दुधना नदीवर नवीन बंधारे उभारून उपसा सिंचन योजना राबवण्याचा शासन स्तरावर आम्ही निर्णय घेऊ शकतो. कारण नाथसागरपासून बाबळीपर्यंत हे सगळे जे बॅरेजेस आहेत ते बॅरेजेस त्या काळामध्ये मी तुमच्या मराठवाड्याच्या करता मी त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि त्याच्यातून मराठवाडा दोन्ही बाजूला एक सुजालम सुपालम झालेला आहे. त्याच्यामध्ये नाथरा सावंगी असेल, ढालेगाव असेल, तारुगावण असेल, मुदगल असेल, मुळी असेल, ही आपल्या मतदारसंघातील बंधारे आपण बांधलेले हे आपण विसरू नका. ह्याच्यामध्ये गोदावरीच्या डाव्या बाजूने वाहणारा पैठणचा डावा कालवा आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या बाजूने वाहणारा उजवा कालवा या दोन्ही भागामध्ये असणाऱ्या उंचवट्याच्या भागावर ज्या 54 गावं त्या भागामध्ये आजही पाण्याची समस्या आहे. उशाला नाथसागर एवढं मोठं जायकवाडी धरण, एवढी मोठी गोदाकाठ पार तो त्या ठिकाणी परराज्यामध्ये जाते आणि एवढे मोठे बंधारे बॅरेजेस तरी देखील आपला काही भाग हा वंचित पाण्यापासून राहिलेला आहे. त्याच्याबद्दलचा परिपूर्ण प्रस्ताव हा जलसंपदाच्या अधिकाऱ्यांच्याकडं सादर झालेला आहे. आपण काळजी करू नका, आपलं सरकार उद्या आणा. गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. सरकार आल्यावर पहिली मीटिंग मी हजी लावेल, राजेशला बोलवेल, तुम्हाला प्रमुखांना बोलवेल आणि हा प्रश्न आपण मार्गी लावू. सर्वांचं श्रद्धास्थान साईबाबाची जन्मभूमी पाथरी शहर, या पाथरी शहरामध्ये साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला देखील मंजुरी दिलेली आहे आणि या पुढच्या काळात तिथं निधी देण्याचं काम करू. माझ्याच नियोजन खात्याच्या अंडर ते काम घेतलेलं आहे. काळजी करू नका, त्याच्यातनं भक्तगण येतील, मोठ्या प्रमाणावर लोक दर्शनाला येतील, त्याच्यातनं इथं रोजगार निर्माण होईल, त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीचं काम इथं त्या ठिकाणी उभं राहील. जिल्ह्यातील सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं नरसिंह पोकर्णी या देवस्थानासह अनेक तीर्थक्षेत्राचा त्यांना पर्यटन दर्जा देऊन विकास करण्याच्या करता आम्ही मागं राहणार नाही. आम्ही निधी देऊ, फक्त ह्यांनी पाठपुरावा करायचा, ह्यांनी पाठपुरावा करायला ह्याचं गाड्याचं बटन दाबायचं, तेवढं तुमच्या हातात आहे. पाथरीमध्ये असणारा हा जो काही कारखाना आहे गोदावरी दुग्ना ह्याच्यामध्ये देखील हा भाग सुजलाम सुफलाम करणार आहे, आर्थिक सुबत्ता आणणार आहे, महत्त्वाचा कणा आहे. अहो ही कारखाना आहे फक्त 1,250 टनाचा, आम्ही आमच्या भागामध्ये कारखाने चालवतो 15,000 टनाचे, 17,000 टनाचे, 12,000 टनाचे. आपल्याला इतरांच्या बरोबर यायचं आहे असं मागून राहून नाही चालणार.
चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता देऊन नाही चालणार। अरे त्या लोकप्रतिनिधीच्या अंगात धमक आणि ताकद असावी लागती, त्यावेळेस कामं होत असतात। त्या उमेदवाराच्या अंगात पाणी असावं लागतं, जर त्याच्या अंगातच पाणी नाही ते तुम्हाला काय पाणी देणार आहे, काय नाही देणार। आम्ही महायुतीच्या माध्यमातून तुम्हाला पाणी देऊन दाखवू, तेवढी रग, तेवढी हिंमत, तेवढी प्रशासनावर आमची पकड आहे। आम्ही असे तसे वागणारे कार्यकर्ते नाही, ह्या गोष्टीचा पण विचार आपण ह्या निमित्तानं त्या ठिकाणी केला पाहिजे। आणि ह्याच्यातून माझ्या कामगारांचं जे देणं आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला मार्ग काढता येईल, ती पण आपण काळजी त्या ठिकाणी करू नका। आत्ता मला एक चिठ्ठी दिली की ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड ह्या सुरेश कुटीच्या संस्थेने आमच्या मतदारसंघातील 250 कोटी रुपये बुडवले। आता आपल्या बँका सोडून तिथं मल्टीस्टेटला कशाला गेला पैसे घालायला, आपलं सोडायचं चांगलं आणि दुसऱ्याचं तसलं पकडायचं, त्याची तर दिवाळखोरीच निघाली असं मला कळलं। मी लक्ष घाली, मी एखादी तक्रार आल्यानंतर त्याच्या खोलात जाईल, मी त्याच्यामध्ये डोळेझाक करणार नाही, पण मला जी माहिती मिळाली त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्याची असणारी प्रॉपर्टी ही जप्त करून त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावून ह्या माझ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटवाल्यांना, आपल्याला त्यांचं रेकॉर्ड तर असेल पैशाचं, आणि त्या पद्धतीनं आपण पैसे देण्याचं काम करू, पण त्याला काही वेळ लागेल। ती काही जादूची काढणी नाही, आता अजित पवार गेला आणि चाल रे आण इकडे 250 कोटी आणि देऊन टाकताना, असं नाही, त्याला थोडासा वेळ लागेल, तो वेळ मला द्या। आपण निश्चितपणे त्याच्यातनं देखील आपल्याला सगळ्यांना मदत करण्याची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेऊ, अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी माझ्या सर्व सहकारी मित्रांना देतो। मित्रांनो, बोलण्यासारखं बरंच आहेत, वेगवेगळे लोक येतील, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करतील। आरोप प्रत्यारोपांनी माझ्या परभणी जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघातला रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही। त्याच्यामध्ये तुम्ही मागचे तुमचे आत्ताचे आमदार यांची आमदारकी बऱ्याच वेळेला बघितलेली आहे। आता एकदा या राजेशला घड्याळाचं चित्राचं बटन दाबून निवडून द्या। मी 5 वर्षामध्ये तुमचे 4 तालुके आहेत, पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी ची 60 गावं, मी आज तुम्हाला सांगतो निश्चितपणे मला 10 वर्षाचा अर्थ कारण माहिती आहे, मला कसं सरकार चालवायचं माहिती आहे, आर्थिक शिस्त कशी चालवायची माहिती आहे, एकनाथरावांना माहिती आहे, देवेंद्रजींना माहिती आहे, आम्ही सगळेजण माहितगार आहोत, आम्ही याला अनुभव आहे। राज्य पुढं कसं नेटाने न्यायचं, केंद्रातनं मोदी साहेबांच्याकडनं, अमित शहांच्याकडनं, गडकरींच्याकडनं, पियुष गोयलकडनं, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांच्याकडनं कसा निधी आणायचा आम्हाला माहिती आहे, पण त्याला तुमची साथ पाहिजे, तुमची जोड पाहिजे, आणि ती जोड जर तुम्ही उद्याच्या काळामध्ये दिली तर मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगतो ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी 5 वर्षामध्ये आमचं महायुतीचं सरकार आणा, मी 4000 कोटी रुपयाचा विकास तुम्हाला करून दाखवीन, 4000 कोटीचा। आम्ही आत्ता वेगवेगळ्या भागामध्ये जिथं आमच्या विचाराचे आमदार आहेत तिथं आम्ही करून दाखवलं आहे। तुम्ही माझ्या बारामतीमध्ये या, बघा, तुम्हालाही कळेल विकास काय असतो। हे नुसतं बोलायच्या गप्पा नाहीत, त्याच्यामध्ये काम करावं लागतं, मी कामाचा माणूस आहे आणि मी माझ्या सहकाऱ्यांच्याकडनं देखील काम करून घेईल। मी सकाळी 6 कामाला लागतो आणि उशिरापर्यंत काम करतो, मला कामाची आवड आहे, मला या राज्याला पुढं न्यायचं आहे। शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आपल्याला जायचं आहे, आपल्याला सगळ्यांच्यामध्ये एकोपा ठेवायचा आहे, आपल्याला कुठं एकमेकाच्या मध्ये दरी निर्माण करायची नाही, एकमेकाच्या जाती धर्मामध्ये विष कालवायचं नाही, आपल्याला महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढं जायचं आहे। आणि ते जाण्याच्याकरता मानवतकरांनो, पाथरीकरांनो, सोनपेठकरांनो, परवडीकरांनो, ह्यावेळेस तुम्ही राजेशला संधी द्या, मी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय गप्पा बसणार नाही, हा अजितदादाचा वादा आहे, हा वादा मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। मात्र घड्याळ विसरू नका, घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा आणि तुमचा विकास करून घ्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज। धन्यवाद अजित दादा। यानंतर केवळ 2 मिनिटात या ठिकाणी 5 पक्ष प्रवेश आहेत,
मी आपल्याला विनंती करतो की अण्णा आव्हाड, अशोक रणे, दिगंबर इंगळे, रामा इकर, बाळासाहेब जुंबळे, बंटी सरदार, फेरोज मुस्तफा, राजेश राठोड, प्रकाश बलिराम राठोड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. अजितदादा, दोनच मिनिटांमध्ये या सर्वांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश करावा. आपण या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलात, नक्कीच या ठिकाणी राजेश दादा प्रचंड मताने निवडून येतील असा वादा पाथरी मतदारसंघाच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी ही जनता करत आहे. या सभेला उपस्थित राहिलेल्या सर्वांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि ही सभा संपली असं जाहीर करतो.